श्री गुरुदेव दत्त दत्तप्रबोधिनी न्यास मध्ये मी कुलदीप निकम आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत करतो। गेल्या व्हिडिओमध्ये आपण स्वप्न दृष्टांताचे प्रकार जे आहे त्यामध्ये आपण विष्ठी पृष्ठी आणि सृष्टी प्रकार आपण सांगितला होता। हा जो प्रकार आहे हा प्रकार कुठल्या मानसिक अवस्थेच्या माध्यमातून आपल्याला दृश्य रूपामध्ये येतो तर त्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून देत आहे जेणेकरून तुम्हाला पडणारी जी स्वप्ने आहेत ती स्वप्ने शुभकारक आहेत की अशुभकारक आहेत ह्याचं तुम्हाला पूर्ण ज्ञान होणार आहे। तर त्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिले काय करायला हवं, त्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिले काय करायला हवं की हा व्हिडिओ पूर्ण बघा। हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण ज्ञान देणार आहे की तुम्हाला पडणाऱ्या स्वप्नांचं अंतर्ज्ञान तुम्हाला कसं होईल। त्यासाठी सगळ्यात पहिले मुद्दा लक्षात घ्या की आपलं जे मन आहे, ठीक आहे, आपलं हे जे मन आहे, ठीक आहे, मन जे आहे तर मनाचं कार्य आहे भक्ती, ठीक आहे, मनाचं कार्य आहे भक्ती, ठीक आहे। आता मी थोडा कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला दुसरं पण करेल आणि ह्याच्यामध्ये समजा आता मी इथे लिहितो बुद्धी, बुद्धी समजा, ठीक आहे, बुद्धीचं कार्य काय आहे ज्ञान, ठीक आहे। आणि आता ह्याच्यामध्ये अजून एक तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे आपली स्मृती, स्मृती, स्मृतीचं कार्य काय आहे आपले कोश ग्रहण, कोश ग्रहण, ठीक आहे। म्हणजे कोशामध्ये आपल्या आपल्या बॉडीमध्ये एकूण पाच प्रकारचे जे कोश आहेत त्याचं मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिले तुम्ही मन आहे, बुद्धी आणि स्मृती आहे, ठीक आहे। ज्या वेळेला मनुष्य निद्रा अवस्थेमध्ये असतो त्यावेळेला ती जी अवस्था आहे त्याला आपण अनकॉन्शियस स्टेट असं म्हणतो, ठीक आहे। आणि ज्या वेळेला मनुष्य झोपेतून उठण्याच्या स्थितीमध्ये असतो त्यावेळेला ती जी अनकॉन्शियस स्टेट आहे तिला सबकॉन्शियस स्टेटमध्ये त्याचं कन्वर्जन होतं। म्हणजे कॉन्शियसनेस आणि अनकॉन्शियसनेसच्या मध्ये एक असा एक एक असा पापुद्रा आहे, ठीक आहे। ही तुमची कॉन्शियस, ही तुमची कॉन्शियस आहे, हा ही तुमची अनकॉन्शियस आहे, ठीक आहे। ही जी अवस्था आहे, ही जी अवस्था आहे ही तुमची, याला तुम्ही याला याला म्हणतात ही अवस्था, याला म्हणतात सबकॉन्शियसनेस, ठीक आहे। याला मी शॉर्ट फॉर्म मध्ये एफसीसी, म्हणजे याच अवस्थेमध्ये जी स्वप्ने तुम्हाला पडतात ती स्वप्ने येणाऱ्या 6 महिन्यामध्ये खरी होणारी असतात, ठीक आहे, खरी होणारी असतात। मग या ही अवस्था लक्षात घ्या, हे कॉन्शियसनेस आहे, म्हणजे आता आपण जी चर्चा करतो ते कॉन्शियस अवस्थेमध्ये करतो, ही अनकॉन्शियस म्हणजे आपण निद्रावस्थेमध्ये असताना, आणि सबकॉन्शियस स्टेट जी आहे ती एक पातळ असा पापुद्रा आहे, कांद्याचा जो पापुद्रा, तर त्या पद्धतीने ती अवस्था ही इथे इथून आपलं मन जे आहे कॉन्शियसनेस मधून आपलं मन अनकॉन्शियसनेस कडे जातं, अनकॉन्शियसनेस कडून ते मन कॉन्शियसनेस कडे जातं। तर इथून इथे येताना हा ही जे ट्रान्सफॉर्मेशन आहे एका टायमासाठी, तर या अवस्थेमध्ये, या अवस्थेमध्ये आपल्याला जे दृष्टांत पडतात ते दृष्टांत जे आहे सबकॉन्शियसनेस म्हणजे तुमच्या सूक्ष्म देहाला अनुसरून जे दृष्टांत आहे ती खरी होतात। आता सूक्ष्मदेह हा जो विषय आहे, सूक्ष्मदेहाचा जो विषय आहे हा विषय या तिघांशी जोडलेला आहे, ठीक आहे, या तिघांशी जोडलेला आहे। म्हणजे कसं, ठीक आहे, आता ह्याच्यात एक लक्षात घ्या, ह्याच्यात एक लक्षात घ्या या तिघांशी कसा जोडलेला आहे, म्हणजे तुम्हाला कळणार आहे की तुमचा सूक्ष्मदेह कसा आहे, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्वप्न लोकाचा अभ्यास करता आला पाहिजे, ठीक आहे। मग यामध्ये, यामध्ये लक्षात घ्या तुमचं जे हे जे मन आहे हे मन बुद्धीच्या पलीकडे आहे, ही बुद्धी आहे समजा, ठीक आहे, ही बुद्धी आहे समजा, हे मन तुमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे, ठीक आहे। तर हे जे मन आहे याला बुद्धीच्या अधीन यावं लागतं, म्हणजे ज्या वेळेला आपलं मन आपल्या बुद्धीच्या अधीन येतं त्यावेळेला आपली जी स्मृती आहे, आता इथे मी लिहितो स्मृती, स्मृती, आपली जी स्मृती आहे तिला आपण कंसामध्ये मी लिहितो मेमरी,
ठीक आहे, आपली जी स्मृती आहे ती सबकॉन्शियस माइंड मध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे, आणि हे सबकॉन्शियस माइंड आपल्या स्वप्नामध्ये आपण ज्यावेळेला असतो उठायच्या वेळेला, तर त्या अवस्थेमध्ये ती काय करते, आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये ती व्यक्त होते, दृश्य स्वरूपामध्ये व्यक्त होते. तुम्ही जर नोटीस केलं असेल तर तुमच्यापैकी जर कोण रामरक्षा स्तोत्र जर वाचणारे जर कोण असेल तर त्याच्यामध्ये एक रेफरन्स आहे रामरक्षा स्तोत्रामध्ये. त्याच्यामध्ये मी नेहमी माझ्या लाईव्ह सेशन्समध्ये मी हे म्हणत असतो, मी हे तुम्हाला लिहून दाखवतो. रामो चित्त लय भो राम मा मुद्धर, म्हणजे याचा अर्थ काय, रामो चित्तलय सदा भवतु भो राम मामुद्धर. तर जागर होती म्हणून मी हे लिहिलं. ठीक आहे, तर याच्यामध्ये कसं की रामामध्ये रामाच्या नावामध्ये माझ्या चित्ताचा लय व्हावा. माझं चित्ताचा लय होणं म्हणजे काय, की माझं मन जे आहे ते माझ्या बुद्धीच्या अधीन यावं. ठीक आहे, माझी बुद्धी जी आहे ती बुद्धी माझ्या अंतर्मनाच्या अधीन यावी, आणि अंतर्मन जे आहे ते अंतर्मन भगवतमय अंतकरणामध्ये परावर्तित व्हावं. ठीक आहे, म्हणजे माझं बहिर्मन, याला मी बहिर्मन घेतो म्हणजे तुम्हाला याचा अर्थ कळेल, माझं बहिर्मन बुद्धीच्या अधीन यावं, बुद्धी अंतर्मनाच्या अधीन यावी, म्हणजे माझ्या चित्ताचा लय व्हावा. चित्ताचा लय झाल्यानंतर मग माझे हृदयस्थ असलेलं अंतःकरण आहे त्याच्यामध्ये ओ राम माम उद्धर, माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या राम नामाने माझ्या दत्तनामाने माझा उद्धार करावा. मग ही उद्धारात्मक जी भूमिका आहे, ही उद्धारात्मक भूमिका ज्या वेळेला स्वप्नदृष्टांच्या माध्यमातून तुमच्या डोळ्यासमोर येते त्यावेळेला त्या सूक्ष्म जगताशी म्हणजे या अंतकरणाच्या जगताशी तुमचा संबंध स्थापित होतो आणि तुम्हाला तुमचे स्वप्न होकारार्थी दिसायला सुरुवात होतात. ठीक आहे, हे आहे तुमच्या स्वप्नामध्ये घडणाऱ्या सूक्ष्म देहाचं अवतरण. याला जर तुम्हाला अधिक चांगल्या स्वरूपात जर समजायचं असेल तर तुम्ही काय करा की मला कमेंट सेक्शनमध्ये मला तुम्ही सांगा की आम्हाला ह्याच्याबद्दल अजून डिटेल द्या. मग आम्ही काय करेन की तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये येणारे जे प्रहर आहेत, समजा आता तुम्ही दुपारच्या वेळेला झोपलेला असाल किंवा रात्रीच्या वेळेला, काही ठिकाणी सबस्क्रायबर्स म्हणतात की आमची नाईट ड्युटी असते तर आम्ही दुपारी आराम करतो, आणि काही काही ठिकाणी मग सकाळी उठल्यानंतर मग प्रहर असतो. मग ह्या 10 प्रहरांमध्ये कुठल्या प्रहराला दृष्टांत होतो याला महत्त्व आहे. मग त्यासाठी तुम्ही काय करा की तुम्ही मला कमेंट करा की आम्हाला स्वप्नदृष्टांताबद्दल यथार्थ चांगल्यापैकी तुम्ही आम्हाला ज्ञान द्या, म्हणजे आम्हाला आमचे दृष्टांत स्वतःहून कळतील. जर तुम्हाला काही तुमच्या दृष्टांताबद्दल प्रश्न आहे तर मला 9324358115 वरती तुम्ही मला काय करा, मला तुम्ही कमेंट करा, मला तुम्ही व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला यथाशक्ती सगळी माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया करून लाईक करा, आणि तुमच्या निकटवर्तीयांना सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, आणि जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी कृपया करून हे चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.